वास्तुतज्ज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. एका गावामध्ये सुंदर मंदिर बांधण्याचं काम सुरू होतं. बांधकाम जवळजवळ संपत आलं होतं. आता लोकांना मंदिरामध्ये छानशी मूर्ती बसवायची होती. गावकऱ्यांपैकी काही लोक एका मूर्तिकाराकडे गेले. मूर्तिकाराने त्यांना विविध दगड दाखवले की ज्यातून ती मूर्ती त्याला घडवता येईल. लोकांनी तिथे पडलेल्या दोन दगडांची निवड केली आणि त्यातल्या कोणत्याही एका दगडातनं मूर्ती घडवायला सांगितलं. मूर्तिकाराने लगेच दुसऱ्या दिवशी काम सुरू केलं. त्यांनी छन्नी हातोडा घेतला आणि तो दगड तासू लागला. हातोड्याचे घाव घालू लागला. जसा जसा घाव बसू लागला तसा तसा तो दगड वेदनेने कळवळू लागला. त्याला घाव सोसवे ना. वेदनेनं विव्हळत तो मूर्तिकाराला म्हणाला, देवा मला खूप वेदना होत आहेत, कृपया माझ्यापासून मूर्ती बनवू नका, मला हे घाव सहन होणार नाहीत. अर्थात त्याची हे रुदन पाहून मूर्तिकारानं काम थांबवलं. मग त्यानं दुसरा दगड घेतला, तेवढाच तो भव्य होता. त्यानं विचार केला की याला आपण आधीच विचारूया की काम सुरू केल्यानंतर अडचण नको. त्यानं दगडाला विचारलं, तुझ्यापासून मला मूर्ती घडवायची आहे रे बाबा, चालेल का तुला? दगड म्हणाला, हो चालेल, पण खूप घाव सोसावे लागतील, खूप वेदना होतील. तेव्हा तो दगड म्हणाला, तुम्ही मूर्ती घडवा, मी घाव सोसायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर मूर्तिकार पुन्हा कामाला लागला. दगडावर छन्नी हातोड्याने घावावर घाव घातले गेले. खूप काम केलं गेलं. त्या दगडाला खूप वेदना झाल्या, खूप विवळला तो, पण तरी सुद्धा त्याने सहन केलं. काही दिवसातच एक खूप सुंदर मूर्ती त्या ठिकाणी तयार झाली आणि त्यानं गावकऱ्यांना निरोप दिला की देवाची मूर्ती तयार झाली. गावकरी आले, सुंदर मूर्ती पाहून भारावून गेले. त्यांनी ती मूर्ती घेतली आणि त्याचबरोबर देवळात मूर्तीसोबत नारळ फोडायला आणखीन एक दगड हवा होता म्हणून गावकऱ्याने तिथेच पडलेला हा दुसरा दगडही त्यांनी उचलला की जो मूर्ती बनवण्यासाठी पूर्वी नकार दिलेला तो दगड तिथं पडला होता तो मूर्तिकाराला विचारला आणि तोही दगड त्यांनी मूर्तीसोबत नेला. मुहूर्त पाहून त्या मूर्तीची देवळामध्ये मूर्ती बसवली, सर्वांनी हार फुलं घातली, त्याची मिरवणूक काढली आणि दुसरा दगड बाजूला बसवला, त्याच्यावरती नारळ फोडले. दगड वेदनेने विवळला, ज्याच्यावरती नारळ फोडला तो देवळात येणाऱ्या प्रत्येकाचा तो नित्यक्रम झाला. मूर्तीची पूजा आणि दगडावर नारळ. आता ज्याच्यावर नारळ फुटत होता तो दगड विचार करू लागला, त्यावेळेस जर मी वेदना सहन केल्या असत्या तर आज मीच मूर्ती म्हणून विराजमान झालो असतो आणि लोकांनी मलाच पूजलं असतं, पण आता रोज मला हे नारळाचे घाव सोसावे लागत आहेत. पण वेळ निघून गेल्यावर उपयोगच काय? म्हणूनच मित्रांनो, परिश्रमाची सवय लावून घ्या, कष्टाचे घाव सोसा. भविष्यकाळ तुमचाच आहे, नाहीतर अपयशाचे नारळ तुमच्याच डोक्यावर फोडून घ्यायला तुम्ही तयार व्हा. आजच्या कष्टामध्ये उद्याचा भविष्यकाळ लपलाय, त्यामुळं पडणाऱ्या कष्टांवर कधीही नाराज होऊ नका. ही कथा आपल्याला आवडली असेल तर आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.